तुम्ही देश सांभाळा, आम्ही राज्य सांभाळतो या सूत्रानुसार 25 वर्ष आम्ही भाजपाला जपलं, जोपासलं, त्यांना प्रत्येक वेळी मदत केली, पण हे आता आमच्याच घरात घुसायला निघालेत, त्यांना आता सोडणार नाही अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केलाय. येणाऱ्या निवडणुकीत एकटेच लढणार आणि जिंकणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे. पैठणमधील शरद सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. केंद्रीय अर्थसंकल्पातून घोषणांचा पाऊस पाडण्यात आलाय. 2022 पर्यंत शेतकऱ्यांना हे देणार ते देणार असं सांगितलं गेलंय. नुसत्याच घोषणा केल्या जात आहेत, इतक्या घोषणा की त्यांची नावही आठवत नाही, अंमलबजावणीचा पत्ता नाही. याउलट शिवसेना शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करते. सरकारकडून जी काही मदत शेतकऱ्यांना मिळाली ती शिवसेनेमुळेच असं ही उद्धव ठाकरेंनी यावेळी थनकावून सांगितलेलं आहे. सध्या काही जण रस्त्यावर उतरले आहेत, शिवसेना सत्तेत असून विरोधाची भूमिका घेत असल्याची टीका त्यांनी यावेळी केलेली आहे. आधी डल्ला मारणारे आता हल्लाबोल आंदोलन करत आहेत, असा सनसनी टोला देखील उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीला लगावलेला आहे. आज सुद्धा सांगितले 2022 पर्यंत तुम्हाला हे मिळणार, 2025 पर्यंत ते मिळणार, आणि तोपर्यंत तू गाडीवर राहणार, मग आमचा आम्ही बघू. 2022 साली तुम्हाला हे देणार, अरे तोपर्यंत कोण देणार, देणार भलता देणार, तू थोडी काढणार तिकडे जागेवर, आम्ही असणार इकडे, माझं शेतकरी इकडेच असणार. पण अजूनही कर्जमुक्ती झाली तो ऑनलाईनचा गोंधळ झाला. कर्जमुक्ती जाहीर होऊन आता वर्ष होत आलं, तरी सुद्धा कर्जमुक्ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीये. सौभाग्य योजना, मोफत वीज जोडणी, किती जणांचा आता गळीत हंगाम सुरू होईल, इकोण इथला तिथे, तिथला तिथे, तिथे सगळी गळती राहणार इतर पक्षांना. पण ती उगाच गळणारी थेंब आपण आपल्याच नाही घेतली, आपले आहे ते मजबूत आहे. ठीक आहे, आम्ही महाराष्ट्र सांभाळतो, तुम्ही पूर्ण देश सांभाळा, ही मोठी एक दिलदारी ती शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेला दाखवली होती की या पुरा देश सांभाळो, मुझे मेरा महाराष्ट्र ठीक आहे, मी मेरा घर सांभाळतो. पण आमच्या मदतीने तुम्ही देशही घेतला आणि आमच्या घरातही घुसायला लागला. घरात घुसायला लागल्यानंतर काय करू शकतो आपण? शेतकऱ्या आत्महत्या होत होत्या, शिवसेना फक्त त्याची दखल घेऊन जी काय तत्ता येण्यासाठी भरत होती ती शिवसेना फक्त शेतकऱ्याला करत होती. बाकीचे सगळे हल्ला बोलणारे त्यावेळेला दिल्लीत आणि दिल्लीमध्ये डल्ला मारत बसले होते.